तर तयारी झालेली आहे माझी आणि इथे माझी पाण्याची बॉटल। चला पटकन जाते मी। परिबेलाचं पण जेवण झालेलं आहे आणि नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवी सुरुवात। आता वाजलेली आहे 12:15 आणि बेला जस्ट आली तू। तर आज बेलाची वन टाइम स्कूल आहे आणि आता स्वयंपाक करायचा बाकी आहे। तर जेवणामध्ये मी बनवणार आहे मस्त वरण भात, फ्रेंच बीन्सची भाजी आणि चपात्या आहे। अर्धं मी आवरलं। आज हेअर वॉश करायचे होते ॲक्च्युली, तर हेअर वॉश केले मी, छान देवपूजा केली, खाली अगरबत्ती लावली। तर घरात मस्त अगरबत्ती लावलं ना तर मी नेहमीमध्ये खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं एकदम। आणि वातावरण म्हणाल तर एकदम असं हे म्हणजे हलकासा पाऊस आहे पण खूप जास्त थंडी नाही आहे, हलकीशी थंडी आहे, त्यामुळे बरं आहे। तर तुम्हाला थोड्या वेळात मी वातावरणसुद्धा दाखवेन, पण त्या अगोदर काय करते, वरण भाताचं कुकर लावते, पटकन स्वयंपाक करून घेते आणि तुमच्यासोबतसुद्धा काही गोष्टी शेअर करते। आणि तुम्हाला माहिती आहे की ते रेसिडेन्स कार्ड वगैरे हरवलं होतं, तर मी ते ऑनलाईन अप्लाय केलं आणि त्यांचा रिस्पॉन्स आलेला आहे। मी दाखवते आणखी ऍड्रेस वगैरे त्याच्यावर आणि आता मी बघतो आणि ते मग अपॉइंटमेंट वगैरे देतील मला आणि मग मेबी मला तिथे जावं लागेल, एखाद्या फिंगरप्रिंट्स वगैरे पण द्यावं लागतील। म्हणजे काय असेल ते तुला सांगू सांगू। हो बरं, नाही का फोन केला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो ना। चला हो, तर ऍक्च्युली जे मला वाटलं होतं तेच झालं, अनफॉर्च्युनेटली मला परत जावं लागेल तिथे आणि फिंगरप्रिंट्स आणि फोटो काढावं लागेल। तर हे फ्रेंच मध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे ऑफिशियल लँग्वेज फ्रेंच आहे, तर त्यामध्ये मेन्शन केले की तुम्हाला ह्या वेबसाईटवर जाऊन अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि मग तिथे जाऊन फिंगरप्रिंट द्यायचे आणि त्याच्या 1-2 वीक नंतर तुम्हाला कार्ड मिळेल। पैसे तर आम्ही ऑलरेडी पे केलेले आहेत, तर मला काय वाटलं की कार्ड फक्त रिप्लेस करायचे, तर मग आपल्याला काही गरज नाही परत हे फिंगरप्रिंट्स वगैरे घेण्याची, पण सगळं द्यावं लागेल आणि आम्हाला नवीन कार्ड मिळेल, पण व्हॅलिडिटी सेम असेल, कार्ड फक्त नवीन मिळेल। तर मी आता पटकन अपॉइंटमेंट पण बुक करून घेतो, मे बी उद्याची किंवा पुढच्या वीकची मी ते का बघूया। तर कुकर तर लावलेला आहे वरण भाताचा, तिथे तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत आता मस्त फ्रेंच बीन्सची भाजी करणार आहे। आणि फ्रेंच बीन्स ना इतकी कोवळी आहे आणि अशी एकदम कोवळी असली ना तर भाजी खूप टेस्टी लागते। आणि तुम्हाला माहीतच आहे मी नॉर्मली ना वेगवेगळ्या प्रकारच्या बनवते, पण मग हिरव्या मिरचीमध्ये ना तर सगळ्यांनाच खूप आवडायला लागलेली आहे ही फ्रेंच बीन्सची भाजी। फक्त लसूण, हिरवी मिरची आणि मीठ टाकून थोडीशी शिजली ना मग वरतून येणार आपला दाण्याचा कूट टाकायचा, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। आणि आता भारतामधून गव्हाचं पीठ आणलेलं आहे ना, त्यामुळे पोळ्या इतक्या मस्त नरम होत आहे आणि त्यासोबत ना खायला पण इतकं छान वाटतं। नाही तर नॉर्मली ना पॅकेटमधले ना पीठ मळून मी चपात्या करते, थोडं नरम असायचं पण त्याची टेस्ट थोडी वेगळीच लागते। आणि आपण फ्रेश जेव्हा आहे ना गिरणीतनं दळून आणतो ना तर त्याची टेस्ट वेगळी येते। तर मग आहे भरपूर पीठ आणि ते डब्यामध्ये पण मी ऑलरेडी भरून ठेवलेलं आहे, तर चांगलं वाटतं। परिबेला पण पोटभर जेवण करतात आणि मुली पण ना पोटभर जेवण करतात ना, चपाती जास्त खाल्ली ना तर ते पण चांगलं वाटतं मला। तर चला आता मी काय करते, कुकर लावलेला आहे, आता मी पीठ मळून घेते आणि नंतर भाजीची तयारी करते। चला तर स्वयंपाक होतोय आणि आज खूप उशीर झाला 1 वाजत आला आणि म्हणूनची मीटिंग आहे, तर आता मी पटापट स्वयंपाक करते। इथे भाजीला फोडणी दिलेली आहे ऑलमोस्ट आणि इथे आता वरणाला फोडणी देते आणि भात झालेला आहे, फक्त आता चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत, त्या करून घेते। तर आता वाजलेले आहे 1:20 आणि स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्हाला सांगते इतका पटापट स्वयंपाक केला आणि तुम्हाला दाखवते, म्हणजे सांगितलं तर आहे मी काय बनवलेलं आहे, पण जेवण दाखवते मी नेहमी, तुम्हाला माहितच आहे ते कधी रात्रीचं असो किंवा दुपारचं असो। हे बघा छान इथे आहे असं फोडणीचं वरण, इथे आहे फ्रेंच बीन्सची भाजी मस्त दाण्याचं कोट टाकून, तिखट हिरवी मिरची टाकून बनवलेली आहे। इथे आहे आपले पापड, इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या। तर चला आता आम्ही पटकन जेवण करून घेते मी आणि आता मी चहा ठेवलेला आहे आणि मनूची मीटिंग संपली, आता मी चहा देणार त्यांना आणि त्यानंतर बेलाला झोपवलं मी। बेलाला खूप झोप येत होती आणि कसं स्कूलमध्ये ना इतके खेळतात ना ते लोकं आणि आता थंड वातावरण पण आहे, तर मग तिला कशी एकदा झोपली ना तर 2-3 तास आहे ना ते आरामशीर झोपते। तर आणि त्यानंतर मग थोडंसं बाकीचं जे आवरायचं असतं ते नॉर्मली आपल्या सगळ्यांचंच असतं तसं आवरत होते मी, पण एवढंच एक आता संध्याकाळच्या वेळेस ना मी रोज कापूर लावते, जो भीमसेन कापूर आहे ना तो मी रोज लावते, तर मी आता थोडा वेळ तो लावणार आणि त्यानंतर मग जे आपण छान देवाचे जे मंत्र वगैरे जे आहेत ना ते लावेल मी आता TV वर संध्याकाळच्या वेळेस। मग ते कसं ऐकता ऐकता घरातली कामं केलं ना तर मग चांगलं राहतं आणि तुम्हाला पण असं वाटत असं ना काहीतरी असं म्हणजे रिलॅक्स फील व्हावं किंवा असं
काही म्हणजे कोणत्या कामात लक्ष नसेल लागेल तुमचं, तर तुम्ही असं टी व्हीवर मंत्र लावा आणि ते ऐकता ऐकता तुम्ही घरातली कामं करा, तुम्हाला थोडासा वेगळा अनुभव नक्की येईल. तर चला आता मी थोडा वेळ चहा घेते आणि नंतर बोलते. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:15 आणि तुम्ही बघू शकता थोडाफार उजेड आहे, नाहीतर मग या वेळेला एकदम अंधार असायचा. तुम्हाला खूप वेळेस मी दाखवलेला आहे आणि वातावरण एकदम क्लिअर आहे, थंड आहे पण क्लिअर वातावरण आहे. आणि आपल्या सोफ्यावर जे सोफ्यावर जो बर्फ साचला होता ना तो पूर्णपणे वितळलेला आहे, पाणीच आहे फक्त. हॅलो, हाय, यस गौरी, सो हॅपी टू सी यू बॅक. ओके, सो गौरी, सो कॅन यू क्विकली टेल मी व्हॉट डिड यू लर्न इन द लास्ट क्लास विथ मी? माइनसेस एंड प्लसेस. माइनसेस एंड प्लसेस, सो डू यू रिमेंबर दीज बोथ? Yes. तर परीचा मॅथ्स क्लास सुरू झालेला आहे आणि या बाबतीत ना मी बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेले आहे आणि परीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, खूप इझी वेने ती प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करते. आणि या बाबतीत मला तुम्हाला काही गोष्टीसुद्धा सांगायच्या आहे. तर मिस्टर नीलकंठ भानू जे वर्ल्डचे फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर आहे, ज्यांनी भांजू कोर्स बनवलेले आहेत आणि जेणेकरून मुलं मॅथ इंटरेस्टिंग वेने शिकतील, आणि त्याचबरोबर त्यांचे जे ट्रेन आणि हायली क्वालिफाईड टीचर्स असल्यामुळे त्यांच्या करिक्युलम आणि टीचिंग मेथडवर पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे. मॅथ्स टीचिंग ही खूप किड्स फ्रेंडली आणि मुलांच्या मेंटल कॅपेबिलिटीज इम्प्रूव्ह करणारी आहे, आणि माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला भांजू क्लास जॉईन करायला हायली रिकमेंड करेल. आणि अजून एक एक्साइटिंग न्यूज आहे की पहिले जे 100 मेंबर्स क्लिक आणि रजिस्टर करतील तर त्यांना फ्री क्लास मिळेल, आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक फ्री क्लास घेऊ शकता आणि अनुभव घेऊ शकता. विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच डिफरन्स बघाल. क्लिक द लिंक अँड टेक द फ्री क्लास नाव, द लिंक इज सेव. तर चहा वगैरे घेऊन झाला आणि किचनचं पण सगळं आवरून घेतलं मी, आणि आता वाजलेले आहे 6:30. थोडासा भात आहे, थोडीशी भाजी, आणि परीला फ्रेंच बीन्सची भाजी खूप आवडते, स्पेशली हिरव्या मिरचीमध्ये जी बनवली होती ना ती. तिने पोटभर जेवण केलं आणि तुमच्याशी मी बोलले, बेला झोपलेलीच आहे अजून, आता 6 वाजता तिला उठवते नाही तर रात्री ती झोपणार नाही. आणि हे थोडंसं ओपन करते मी. 5:15 तुम्ही बघितलं थोडासा उजेड होता आणि आता वाजलेले आहे 6. हे बघा अंधार झालेला आहे, दिसत नाही काय तुम्हाला तिथे. तर चला आता मी बेलाला उठवायला जाते, तिला म्हणते उठ आता कारण की तुला रात्री झोप लागणार नाही, थोडंसं मिल्क वगैरे देईन मी तिला. परीबेलाला कसं स्कूलमध्ये ना हलकं फुलकं द्यायला लावतात, कारण की ऑलरेडी नाही बेलाला नाही पण परीला हलकं फुलकं द्यावं लागतं, आणि ऑलरेडी स्कूलमध्ये लंच असतो आणि मग जास्त हेवी दिल्यामुळे काय होतं, मुलं व्यवस्थित जेवण करत नाही, म्हणून ऑलरेडी ना टीचर सांगतात काय असेल तर हलकं फुलकं देत जा. आणि बेलाला मोस्टली मी फ्रुट्स देते किंवा असे मखाने वगैरे देते हलकं फुलकं, कारण की दुपारच्या वेळेस ती जेवण करायला घरी येते आणि परत मग जाते. वन टाईम असते तर कसं ती घरीच असते मग जेवण झाल्याच्या नंतर. आणि बघू उद्या जमलं तर परत फ्रुट्स वगैरे घेऊन येऊ आम्ही. आणि 8-8 दर आठवड्याला नाही पण 3-4 दिवसांनी सगळे फ्रुट्स संपून जातात, किती पण आणले तरी, कारण की फ्रुट्स परीबेला जास्त खातात. तर मग त्याच्यासाठी मग आम्ही जास्त आणलो, आणि चॉकलेट वगैरे ना खूप कमी आणतो आम्ही परीबेलाला. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना सांगतो तुम्ही फ्रुट्स वगैरे खात जा भरपूर, आणि त्या दोघींना ना तसे फ्रुट्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे हेल्दी असेल त्या खाण्याची सवय लावलेली आहे मी, त्यामुळे मग मला कसलंच टेन्शन नाही आहे. चला तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाने मला जायचं आहे माझ्या व्हॉलीबॉल प्रॅक्टिसला, आणि खूप दिवसांचा गॅप पडलेला आहे. भारतात होते, भारतात जायचं होतं तर मग तेव्हा जाता आलं नाही, आणि आता इथे आल्याच्या नंतर मी मनोजची वाट बघत होते आणि ते आता आलेले आहे, तर मला आता ट्रेनिंग कंटिन्यू करता येईल, कारण की परीबेलाला सोबत घेऊन जाणं ट्रेनिंग करणं ते पॉसिबल नाही आहे. तर मग आता मग आलेले आहे मनोज सांगायचं, तर म्हटलं तर चालू पटकन आवरते मी, आणि खूप दिवसानंतर जाईल मी, मे बी ना माझी बॉडी पेन वगैरे होऊ शकते कारण की खूपच गॅप पडला. चला मग मी ना तयारी करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. तर तयारी झालेली आहे माझी आणि इथे माझी पाण्याची बॉटल. चला पटकन जाते मी. परीबेलाचं पण जेवण झालेलं आहे आणि ब्रश वगैरे त्यांनी केला आणि त्यांना सांगितलं लवकर झोपून घ्या, कारण की येत आहे तर मला 10:30-11 होतात. 5 मिनिटांनी बस आहे माझी. चांगली कर प्रॅक्टिस. हो, थँक्यू. थोडी एनर्जी आली एवढ्या दिवसांनी, चालली नाही का?
चेक करून बघतो मी पॅड माझी. बाय. तर तुम्हाला माहिती आहे घराच्या बाजूला बस स्टॉप आहे, आता 2 मिनिटांनी बस येईल. आणि थंडी काहीच नाही आहे आणि मी फक्त 15 मिनिटात पोचून जाणार, आज उशीर झाला मला. चला बसची वाट बघते. तर जस्ट घरी आले मी आणि आता बरोबर वाजलेले आहे 11:15. तुम्हाला दाखवते मी, दिसते का नाही, 11:15 झालेलं आहे. मनोज परिबेला ऑलरेडी झोपलेले आहे. तर आजचा दिवस असा होता आणि खूप दिवसानंतर आहे ना मी प्रॅक्टिसला गेले ना, त्यामुळे ना थोडंसं आहे ना असं मला आहे ना ते एक्सरसाइज करायला थोडं डिफिकल्ट जात होतं. तर चांगलं वाटलं पण आणि सगळ्यांना भेटून पण खूप चांगलं वाटलं. आणि इथल्या लोकांना कसं आपली इंडियाची क्रेज असतेच, बरोबर आहे का नाही, इंडियन फूड या लोकांना तर आवडतंच. तर नॉर्मली सगळं विचारत होते कसं काय कशी झाली ट्रिप, तर सांगत होते तसं त्यांना. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि दिवसभराचं जे होतं ते सगळं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.